नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिली ते दहावी गणितामध्ये इयत्ता नववी गणित भाग एक यामधील तीन नंबरचा चॅप्टर बहुपदी यामधील सराव संच तीन पॉईंट चार सोडवणार आहोत चला तर मग पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे एक्स बरोबर शून्य असताना एक्स वर्ग मायनस पाच एक्स प्लस पाच या बहुपदीची किंमत काढा तर बघा एक्सची किंमत जेव्हा शून्य घेऊ घ्यायची आहे तेव्हा या बहुपदीची किंमत काय आहे हे आपल्याला काढायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या बहुपदीमध्ये ही एक्सची दिलेली किंमत टाकावी लागणार आहे तर बहुपदी काय आहे एक्सचा वर्ग मायनस पाच एक्स प्लस पाच आता एक्सची किंमत किती दिलेली आहे शून्य तर ती फक्त या एक्सच्या जागेवर ठेवायची आहे मायनस पाच हा एक्स परत शून्य होईल प्लस हा पाच आणि बघ बग बघा इथे शून्याचं वर्ग जर काढला तर शून्यच येणार आहे त्यानंतर इथे पाच गुणिले शून्य शून्यच होणार आहे आणि हा प्लस पाच तर इथे शून्य मायनस शून्य शून्य होईल आणि हा पाच उत्तर येणार आहे म्हणजे या दिलेल्या भूपदीची किंमत काय मिळालेली आहे पाच मिळालेली आहे एक्स बरोबर शून्य ही किंमत ठेवून त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न हे त्याच पद्धतीचा आहे जर पी वाय बरोबर वायचा वर्ग मायनस तीन वर्ग मुळात दोन वाय प्लस एक तर पीची पी कंसात म्हणजे वायची किंमत तीन वर्ग मुळात दोन घेतली तर ती काढायची आहे वाय म्हणजे इथे बघा आपल्याला आप पी वाय वायचा वर्ग प्लस तीन वर्ग मुळात दोन वाय प्लस एक हे दिलेलं आहे पण आपल्याला काढायचं काय आहे तर इथं वायची किंमत तीन वर्ग मुळात दोन घेऊन आपल्याला या बहुपदीची किंमत काढायची आहे तर इथं काय घ्यायचं आहे पी कंसात दो तीन मुळात दोन बरोबर वायचा वर्ग म्हणजे आता वायची किंमत काय करायची आहे जिथे जिथे वाय आहे तिथे तिथं ही किंमत टाकून द्यायची आहे तर वायचा वर्ग म्हणजे इथे येणार आहे तीन वर्ग मुळात दोन कंसाचा वर्ग मायनस हा तीन वर्ग मुळात दोन आणि ह्या वायची किंमत काय घ्यायची आहे तीन वर्ग मुळात दोन प्लस एक बघा जिथे जिथे वा आहे तिथे तिथे ही किंमत टाकून दिलेली आहे तर बरोबर बघा इथं तीन मुळात दोन जशाच तसा मी ठेवलेला आहे मायनस आता इथे तीन मुळात दोन गुणिले तीन वर्ग मुळात दोन आहे तर आपण या दिलेल्या गुणाकाराला तीन मुळात दोनचा वर्ग या स्वरूपात लिहू शकतो कारण दोन वेळा एकच संख्या गुणाकाराच्या स्वरूपात आलेली आहे अधिक हा एक आता तीन वर्गमुळं दोन हा प्लस आहे आणि तीन वर्गमुळं दोन हा मायनस आहे तर प्लस मायनसमध्ये कॅन्सल होऊन जाईल आणि उत्तर येणार आहे फक्त एक म्हणजे जेव्हा वायची किंमत आपण तीन वर्गमुळं दोन ठेवू तेव्हा या बहुपदीची किंमत काय मिळते एक मिळते प्रश्न क्रमांक तीन जर पी एम बघा हा पी यम आहे तर याची बहुपती दिलेली आहे यमचा घन प्लस दोन यमचा वर्ग मायनस यम प्लस हा दहा दिलेला आहे तर आपल्याला काढायचं आहे पी ए प्लस पी मायनस ए म्हणजे एकदा यमची किंमत ए ठेवायची आहे एकदा यमची किंमत मायनस ए ठेवायची आहे आणि या दोन्हींची बेरीज करायची आहे आणि उत्तर काय येते ते काढायचं आहे त्या अगोदर आपल्याला हा ह्या यमची किंमत ए ठेवून उत्तर काढावे लागेल बहुपदीची किंमत काढावी लागेल नंतर ह्या यमची किंमत मायनस ए ठेवून बहुपदीची किंमत काढावी लागेल तर सर्वप्रथम आपण ए यमची किंमत ठेवून बहुपदी लिहूया तर बघा इथे पी ए बरोबर आता जिथे जिथे यम आहे तिथे आपल्याला काय होईल ए टाकावं लागेल एचा घन प्लस दोन एचा वर्ग मायनस यम म्हणजे मायनस ए प्लस हे दहा म्हणजे जेव्हा आपण जर इथे यमची किंमत ए टाकली तर आपल्याला ही दिलेली बहुपदी मिळणार आहे किंवा हे उत्तर मिळणार आहे आता आपण यमची किंमत मायनस ए टाकून काढूया तर बघा इथे काय होईल आता यमच्या जाग्यावर मायनस एचा घन प्लस दोन यमच्या ठिकाणी येईल इथं मायनस एचा वर्ग आणि इथं मायनस यम आहे तर इथं मायनस ए प्लस हे दहा आता बरोबर बघा मायनस एचा घन मायनस एचा घनच येईल प्लस दोन आता मायनस ए चा वर्ग काय येणार आहे प्लस ए चा वर्ग कारण मायनस संख्येचा वर्ग हा प्लस येत असतो मायनस गुणिले मायनस प्लस होता असतो म्हणून इथं काय होईल एचा वर्ग येईल फक्त दोन एचा वर्ग त्यानंतर मायनस मायनस इथं काय होईल प्लस ए होईल आणि इथे हे प्लस दहा म्हणजे आपल्याला मायनस ए ही किंमत टाकून दोपदीची किंमत मिळाली आहे मायनस एचा घन प्लस दोन एचा वर्ग प्लस ए माय प्लस दहा आता आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे ते आपण इथं मांडूया पी ए प्लस पीसात मायनस ए ही किंमत काढायची आहे तर आता सिम्पली आपण ए ए ही किंमत टाकून काय उत्तर आलेलं हे मांडूया तर इथे मांडलेलं आहे मी ते एचा घन ही किंमत टाकत आहोत आपण बहुपदीची प्लस दोन एचा वर्ग मायनस ए प्लस हे दहा आता इथे मध्ये प्लस सिंबॉल आहे तो प्लस सिम्बॉ दिलेला आहे त्यानंतर आता पी मायनस ए टाकून आपण ची किंमत जेव्हा मायनस ए टाकली तेव्हा आपल्याला ही बहुपदी मिळाली आहे ती लिहून घेऊया प्लस आहे इथं म्हणून इथं प्लस दिलेला आहे आणि पी मायनस एची बहु किंमत आपल्याला मायनस एचा घण प्लस दोन एचा वर्ग प्लस ए प्लस दहा ही मिळालेली आहे तर बरोबर काय होणार आहे बघा आता इथे एचा घण प्लस आहे आणि इथे एचा घण मायनस एचा घण आहे प्लस मायनस कॅन्सल होऊन जाईल त्यानंतर इथे दोन एचा वर्ग इथे दोन एचा वर्ग दोन्हीही प्लस आहे दोन एचा वर्ग आणि दोन एचा वर्ग चार एचा वर्ग होईल मायनस ए प्लस ए कॅन्सल होऊन जातील मायनस प्लस आणि प्लस दहा आणि प्लस दहा दहा आणि दहा वीस होतील म्हणजे आपल्याला पी ए प्लस पी मायनस ए बरोबर काय उत्तर आलेलं आहे चार एचा वर्ग प्लस वीस आलेला आहे यानंतर प्रश्न क्रमांक चार आणि या सराव संचातील सर्वात शेवटचा प्रश्न जर पी वाय बरोबर काय दिलेला आहे दोन वायचा वर्ग मायनस सहा वायचा वर्ग मायनस पाच वाय प्लस हे सात आणि आपल्याला वायची किंमत किती ठेवायची आहे दोन ठेवून या बहुपदीची किंमत काढायची आहे तर इथे वायची किंमत दोन जर ठेवली आपण तर इथं काय होईल दोनचा वर्ग मायनस हा सहा वायचा वर्ग म्हणजेच दोनचा वर्ग परत इथे काय होणार आहे वर्ग सॉरी इथे घन आहे चुकून इथे वर्ग झालेला आहे हा पहिलं जे पद आहे हे घन आहे दोन वेळेस तिथे वर्ग झालं होतं चुकून तर बघा इथे दोन इथे दोनचा घन होईल मायनस सहा वायचा वर्ग म्हणजे सहा हा कंसामध्ये दोनचा वर्ग मायनस पाच आणि हा वाय म्हणजे दोन प्लस हा सात तर आपण जिथे वाय आहे तिथे सिम्पली फक्त दोन टाकलेला आहे आणि किंमत काढत आहोत तर इथे बघा दोन गुणिले इथे कंसात काय येईल दोनचा घण येणार आहे आठ म्हणजे इथे काय होईल गुणिले आठ आपण लिहू शकतो मायनस सहा गुणिले दोनचा वर्ग चार मायनस इथे पाच दुने दहा आणि प्लस हे सात तर बघा आठ दुने सोळा मायनस सहा चोक चोवीस मायनस दहा प्लस हे सात आलेले आहेत आता सोळा आणि सात तेवीस येतील आणि मायनस चोवीस मायनस दहा मायनस चौतीस होतील जर यांची वजाबा केली तर ती येते मायनस अकरा म्हणजे आपण जर वायची किंमत दोन टाकली तर आपल्याला या बहुपदीची किंमत काय मिळणार आहे मायनस अकरा ही मिळणार आहे तर अशा पद्धतीने तुमचा सरावसंच चार पॉईंट तीन ते पूर्ण झालेलं आहे सॉरी तीन पॉईंट चार हा सरावसंच पूर्ण झालेला आहे तर पुढील संच बघण्यासाठी बघत राहत ना मला राहूत हे यूट्यूब चॅनल चला तर मग परत भेटू या नवीन सराव संच घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद